पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण यांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखा नागपूर यांचे अधिकारी व कर्मचारी यांनी देवलापार पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पोथिया पालोरा गेट समोर नाकाबंदी करीत असताना दोन ट्रकला थांबवून दोन्ही ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये 59 टन सुपारी मिळून आली. सदर सुपारीचे मालकी हक्काबाबत दोन्ही चालकांना विचारपूस केली असता त्यांच्याकडे कोणतीही उपयुक्त माहिती मिळाली नाही. तसेच सदर सुपारी मालाबाबत कोणीही मालकी हक्काबाबत दावा करण्यास समोरे न आल्याने दोन्ही ट्रक मधील सुपारी ही चोरीची असल्याचा दाट संशय वाटल्याने दोन पंचांसमोर घटनास्थळ जप्तीत पंचनामा कार्यवाही पूर्ण करण्यात आली व दोन्ही ट्रक देवलापार ठाण्यात लावण्यात आले. दोन्ही ट्रक मधून मिळालेल्या मुद्देमालाची किंमत 1,57,65,000 रुपये असून तो जप्त करण्यात आलेला आहे. सदर कार्यवाही पोलीस ग्रामीणचा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, पोलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांच्या पथकाने केली आहे. महाराष्ट्र दर्पण न्यूज साठी कैलास निघोट, देवलापार, नागपूर. शिवस्नेह गणेशोत्सव मंडळ उमरेडचा राजा उत्सव 2019 दिनांक 1 सप्टेंबर 2019 ते दिनांक 14 सप्टेंबर 2019 आपले सहर्ष स्वागत करीत आहे. एक ओंजळ तुमची ही समाज उत्थानासाठी. या शिवस्नेही उपक्रमा अंतर्गत उत्सवा दरम्यान आपण नवीन देसाई अनाथालय चांपा येथील अनाथ मुलांकरिता धान्य तसेच किराणा दान करू शकता. जय शिवस्नेह हो।